नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एम पी एस सी लक्ष्यच्या आपल्या संभाव्य प्रश्नोत्तरांच्या सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. ही आपली प्रश्नोत्तरांची 6वा भाग आहे हा. यापूर्वी आपण चालू घडामोडी, इतिहास, समाजसुधारक व विज्ञान आणि पॉलिटी यावरती आपण प्रश्नोत्तराची सिरीज घेतलेली आहे. ही आपली 6वी सिरीज आहे. यामध्ये भूगोलाचे प्रश्न आपण कवर केलेले आहे. भूगोलामध्ये महाराष्ट्र, भारत आणि जगाच्या भूगोलाबद्दलचे प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत. आपण जो अभ्यासक्रममध्ये बघितला त्यावरती आधारित हे प्रश्नोत्तर आहेत. तर फार वेळ न घालवता आपण लवकरात लवकर सुरू करू. कोटोपोक्सी, कोटोपोक्सी हा सर्वात उंच आणि जिवंत ज्वालामुखी कोणत्या पर्वतावरती आहे? तर कोटोपोक्सी हा जो ज्वालामुखी आहे हा उत्तर अमेरिका खंडामध्ये, आपल्याला माहितीच असेल उत्तर अमेरिका खंडामधील हा ज्वालामुखी आहे कोटोपोक्सी. आणि आपल्याला माहीत असल्याप्रमाणे उत्तर अमेरिका खंडामध्ये असलेला रॉकी पर्वत, रॉकी पर्वत जो आहे हा उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे रॉकी पर्वत. उत्तर अमेरिका खंडामधल्या रॉकी पर्वतावरती कोटोपोक्सी हा सर्वात उंच व जिवंत ज्वालामुखी आहे. जगप्रसिद्ध पंचमहासरोवरे कोणत्या देशात आहेत? पंचमहासरोवरे, आपण ज्यावेळी अमेरिका खंडाचा अभ्यास केला होता, उत्तर अमेरिकाचा, त्यावेळी आपण बघितलं की USA अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशामध्ये ही पंचमहासरोवरे आहेत आणि गोड्या पाण्याचा एक सर्वात मोठा स्रोत हे आहेत. त्यासोबतच तिथे जलविद्युत, जलवाहतूक व इतर जलसंपत्तीचे मोठे स्रोत हे पंचमहासरोवरे आहेत. जारवा ही जमात कोणत्या भागात आढळते? तर जारवा ही जमात भारतातील अंदमान निकोबार बेटावरती आढळते. आणि त्यातही जर आपण स्पेसिफिकली जर बघितलं तर छोटे अंदमान या बेटांवरती ही जारवा जमात जी आहे, आदिवासींची जारवा जमात ही आढळते. बोडो ही जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात मिळते? चौथा प्रश्न, बोडो ही जमात मुख्यत्वे आसाम या राज्यामध्ये मिळते. बोडो ही एक महत्त्वाची बोलीभाषासुद्धा आहे आणि बोडो आतंकवाद्यांचा मुद्दा हा मागील काही काळामध्ये गाजत होता. पूर्वी उत्तर पूर्वेमध्ये ज्या राज्यांमध्ये बोडो अतिरेक्यांनी बरेचसे तिथं प्रॉब्लेम्स क्रिएट केले होते, तर बोडो जमात जी आहे ती आसाम या राज्यामध्ये आढळते. अरवली पर्वताच्या वायव्येकडे असणाऱ्या पठाराला कोणते पठार म्हणतात? अरवली पर्वत जो आहे त्याच्या वायव्येकडे असणाऱ्या, वायव्य म्हणजे भारताची जर आपण दिशा बघितली, भारताचा जर नकाशा बघितला, तर या भागाला जी असलेली वायव्य दिशा आहे या दिशेला मारवाड, मारवाड हे पठार जे आहे हे वायव्य दिशेला आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? दक्षिण भारत आपण जर बघितला, दक्षिण भारताचा जर भाग बघितला, सातपुडा पर्वताच्या पलीकडचा जर भाग, खालचा भाग जर आपण बघितला, तर ती दक्षिण भारताचा भाग आहे. आणि या दक्षिण भारतामधील पश्चिम वाहिनी नदी कोणती जर म्हटलं तर याचं उत्तर जे आहे ती म्हणजे पेरियार नदी. पेरियार नदी जी आहे ही दक्षिण भारतामधील सर्वात लांब आणि सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा नदी ही मध्य भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. महाराष्ट्रातील मॅग्नीजच्या मोठ्या साठ्यांपैकी एक साठा, भारतातील मॅग्नीजच्या मोठ्या साठ्यांपैकी एक साठा महाराष्ट्रात आढळतो आणि महाराष्ट्रामध्ये हा भंडारा जिल्ह्यामध्ये आढळतो. महाराष्ट्रामध्येच नागपूर येथे MOIL मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेड या भारत सरकारच्या उपक्रमाचं ऑफिस आहे. कारण भंडारा, नागपूर, गोंदिया या भागामध्ये सर्वात मोठे मॅग्नीजचे साठे हे मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी हे ठिकाण कशासाठी महत्त्वाचे आहे? तर सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण किनारपट्टीवरती असलेला सिंधुदुर्ग जिल्हा, या ठिकाणी लोहखनिजाची उपलब्धता जास्त प्रमाणात असल्यामुळे हा जो आहे या लोहखनिजासाठी हा प्रसिद्ध आहे. गाळाची मृदा कुठे आढळते? गाळाची मृदा म्हणजे नदीच्या प्रवाहातून वाहून आलेली जी मृदा असते, ही मृदा जी आहे ही कोकण या प्रदेशामध्ये सर्वात जास्त आढळते. गाळाची मृदा जी आहे ही कोकण प्रदेशामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळते. चिरोली टेकड्या महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेस येतात? चिरोली, तुम्हाला माहीत असेल चिरोलीच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की गडचिरोली, हे तुम्ही लक्षात असू द्या, गडचिरोली. गडचिरोली जिल्हा जो आहे महाराष्ट्राच्या पूर्वेस आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये असलेल्या चिरोली टेकड्या त्यामुळे ह्या महाराष्ट्राच्या पूर्वेस आहेत. उत्तर गोलार्धात सूर्यकिरण लंबरूप केव्हा पडतात?
उत्तर गोलार्धात लंबरूप, लंबरूप म्हणजे परपेंडिक्युलर ज्याला आपण म्हणतो, तर उत्तर गोलार्धामध्ये 21 मार्च या रोजी सूर्यकिरणे जी आहेत ती लंबरूप पडतात. त्यानंतरचा जो प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण काय होत जातं? तर ही उत्तर दिशा आहे, उत्तरेकडून आपण जसं दक्षिणेकडे जातो त्याप्रमाणे पावसाचं प्रमाण हे वाढत जातं, कारण दक्षिणेकडून या भागातून येणारे हे नैऋत्य मोसमी वारे आहेत, तर हे मोसमी वारे या भागामध्ये पाऊस जास्त आणि जसं पुढे पुढे जातो तसं पावसाचं प्रमाण जे आहे हे कमी होत जातं. म्हणजे उत्तरेकडून आपण दक्षिणेकडे येत गेल्यास पावसाचे प्रमाण यामध्ये वाढत जाते. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतातील व्याघ्र प्रकल्प योजनेचे जनक कोण आहे? व्याघ्र प्रकल्प म्हणजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, टायगर प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो. भारतामध्ये वाघांची संख्या ही सर्वात जास्त आहे, जगामध्ये सर्वात जास्त वाघ जे आहे भारतामध्ये, आणि गेल्या 2-3 दिवसापूर्वीच आपण न्यूजमध्ये बघितलं आहे की व्याघ्रगणना ही चालू झालेली आहे. देहरादून येथील संस्थेने निर्देशित केल्याप्रमाणे, त्या पद्धतीप्रमाणे, लाईन डिफ्लेक्शन पद्धतीप्रमाणे व्याघ्रगणना ही चालू झालेली आहे, आणि वाघांचा अधिवास जो आहे हा दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळे वाघांचं संवर्धन करणे खूप आवश्यक होतं. त्यामुळे वाघांचे संवर्धन करण्यासाठी एक जी व्याघ्र प्रकल्प योजना जी राबवल्या गेली याचे जनक जे होते ते कैलास सांकला, त्याचे जनक जे होते कैलास सांकला हे व्याघ्र प्रकल्प योजनेचे जनक होते. तर सलीम अली जे आहेत, हे सलीम अली जे आहेत, हे सलीम अली बर्ड वॉचर किंवा त्यांना पक्षीमित्र असं म्हटलं जातं, पक्ष्यांचा बराचसा त्यांचा सलीम अलींचा अभ्यास होता. तर कैलास सांकला जे आहेत हे व्याघ्र प्रकल्प योजनेचे जनक आहेत. 14वा प्रश्न, सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याच्या भागाला काय म्हणतात? सह्याद्री पर्वताचा सर्वात वरचा जो भाग आहे त्याला घाटमाथा असे म्हटलं जातं. सह्याद्री पर्वताचा वरचा भाग जो आहे त्याला घाटमाथा असं म्हटलं जातं. पोर्ट ब्लेअरच्या दक्षिणेकडे कोणते जागृत व निद्रिस्त ज्वालामुखी बेटे आहेत? पोर्ट ब्लेअरच्या दक्षिणेकडे कोणते जागृत व निद्रिस्त ज्वालामुखी बेटे आहेत? तर पोर्ट ब्लेअरच्या दक्षिणेला बॅरन हे जागृत, तर नारकोंडम हे निद्रिस्त ज्वालामुखी बेट आहे. त्यामुळे ए आणि बी हे दोन्ही उत्तर यासाठी येईल. बॅरन हा एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. याचं उत्तर जे येणार आहे, याचं उत्तर जे येईल ते ए आणि बी. वसईची खाडी कोणत्या नदीवर वसलेली आहे? मुंबईजवळ असलेलं वसई जे शहर आहे, वसई शहराच्या वसईच्या शहराजवळ, या शहराजवळ एक खाडी आहे, तर ही जी खाडी आहे ही उल्हास या नदीवरती वसलेली आहे. मुंबईतून वाहत जाणारी उल्हास नदी, उल्हास नदीवरती वसईची खाडी ही आहे. वसई या भागामध्ये ही नदी जी आहे ही समुद्राला, अरबी समुद्राला मिळते. उल्हास नदी तिथेच ती खाडी आहे. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या सुमारे किती टक्के आहे? हा प्रश्नानुसार आहे की नागरी लोकसंख्या सुमारे किती टक्के आहे. तर महाराष्ट्रातील जवळपास 45% जनता जी आहे ही नागरी लोकसंख्या आहे. महाराष्ट्रामध्ये असलेली 2011 जनगणनेनुसार 45% लोकसंख्या ही नागरी लोकसंख्या आहे. सह्याद्रीची निर्मिती कशा प्रकारे झाली आहे? सह्याद्री पर्वत जो निर्मित झाला आहे, तर याची निर्मिती जी झाली आहे ती प्रस्तरभंग यानुसार झालेली आहे. प्रस्तरभंग या पद्धतीने सह्याद्री पर्वताची निर्मिती झालेली आहे. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील किती लोक साक्षर आहे? जनगणना आपल्या अभ्यासासाठी महत्त्वाचा भाग आहे. आता 2011ची जी जनगणना झालेली आहे ही सर्वात रिसेंट आहे. या पुढची जी होणार आहे ती 2021 असेल, त्यामुळे आपल्याला 2011 जनगणनेचा पूर्ण अभ्यास होणे आवश्यक आहे. आणि 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील 10.15 कोटी जनता ही साक्षर आहे, म्हणजे 10.15 कोटी जनता ही साक्षर आहे. गोदावरी नदीचा महाराष्ट्रातील प्रवाह किती किलोमीटरचा आहे? तर गोदावरीचा महाराष्ट्रातील प्रवाह जो आहे हा 668 किलोमीटरचा आहे. गोदावरी ही महाराष्ट्रातून वाहून तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. माळडोक हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? माळडोक तुम्हाला माहीत असेल, माळडोक हे पक्षाचं नाव आहे, त्यामुळे माळडोक अभयारण्य पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळचं पठार जे आहे हे महाराष्ट्रातील
नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राच्या वायव्य किनाऱ्यास असलेला हा नंदुरबार जिल्हा आहे. नंदुरबार जिल्हा जो आहे हा वायव्य किनाऱ्याचा आहे. याच्यावरती तोरणमाळ हे पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतं. बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे काय मिळवण्यासाठी होतो? तर बॉक्साईटचा उपयोग हा मुख्यत्वे ॲल्युमिनियम मिळवण्यासाठी होतो, कारण बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे बॉक्साईटमधून ॲल्युमिनियम हे मिळवलं जातं. थंड आणि आर्द्र हवामान कोणत्या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे? तर थंड व आर्द्र हे जे हवामान आहे हे सह्याद्री पर्वताच्या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे. सह्याद्रीवरती थंड व आर्द्र हे हवामान आपल्याला मिळेल, कारण सह्याद्री पर्वतावर हे समुद्रसपाटीपासूनचं उंच ठिकाण आहे. त्यामुळे तिथे आपल्याला थंड व पाऊस भरपूर प्रमाणात पडत असल्यामुळे आर्द्रतासुद्धा तिथे आपल्याला मिळते. अजिंठ्याची लेणी कोणत्या डोंगरामध्ये कोरलेली आहे? तर अजिंठ्याची लेणी जी आहे ती सातमाळा अजिंठा या डोंगरामध्ये कोरलेल्या आहेत. जगप्रसिद्ध या लेण्या आहेत. अजिंठा आणि वेरूळ या लेण्या प्रसिद्ध आहेत. त्यातील अजिंठ्याची लेणी जी आहे ही सातमाळा अजिंठा या पर्वतावरती आहे. तर हे महत्त्वाचे प्रश्न होते मित्रांनो, याचा अभ्यास तुम्ही करून ठेवा. महाराष्ट्र, भारत आणि जग या संदर्भातील सर्व प्रश्न आपण यामध्ये घेतले. यापुढील सिरीज आपण ही घेणारच आहोत. धन्यवाद.